अंशिलेबन सन्माननीय सुधीरजी लोभी साहेबांचा संघ, त्यांचे फिक्स प्लेयर आपण पाहू शकाल, जय वंधोळे आणि शुभम बेलोसे. आणि स्वरूप इलेवन आदरणीय रवींद्रजी भोईर साहेबांचा हा संघ, फिक्स प्लेयर आपण पाहू शकाल त्यांचे राकेश भोईर आणि ज्ञानेश्वर कदम. स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल रिटेन प्लेयर या संघाचा कर्णधार राकेश भोईर. गोलंदाजी मात्र करेल शुभम. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो मात्र अक्षय भोईर. मॅचला सुरुवात. हा पहिला चेंडू खूपच बाहेर, पंचांचा इशारा तो हसवैर मारा. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस केल्या होत्या जे मल्हार संघानं. मनोज कदमची दर्जेदार फटकेबाजी, क्लासिकल फटकेबाजी, क्रिकेटचे सौंदर्य, क्रिकेटची मादकता वाढवणारे त्याचे फटके होते. कव्हर ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, स्क्वेअर कट असेल, अफलातून फटकेबाजी. एकूण धावसंख्या मात्र एक. यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं राकेश भोईरला, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क झाला नाही. शुभम बेलोसे यावेळी पुनश्च आपण पाहतोय खूपच खराब चेंडू शुभम बेलोसेचा. हा खेळाडू रिटर्न प्लेअर आहे, फिक्स प्लेअर आहे निवाळेगावचा हा खेळाडू. आज मात्र प्रतिनिधित्व करतोय सुधीर जिलोबे साहेबांच्या अंश इलेव्हन संघाचा. किती टार्गेट सेट करेल तो स्वरूप इलेव्हन हा संघ, रवींद्र भोईर साहेबांचा हा संघ किती टार्गेट सेट करेल, कारण सुपर सिक्सच्या या लढती आहेत आणि हे चारही संघ सुपर फोरमध्ये जाऊन पोचले होते. सुपर फटका यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावर, ऑन द रोप षटकार. असलेल्या कोणत्याही पोरानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करले आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिले अख्खी. रोग घे शंभड्या रोग. डीजे 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 सागर 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 बारशी बारशी. थँक्यू, धन्यवाद डीजे. या दरम्यान आमचे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य सागरजी कोळंबे, जयशंकर चांदईचा सर्वोत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याचंही सहर्ष स्वागत. यावेळी अक्षरच्या चेंडू खडून काढलाय शॉर्ट मिड विकेट मध्ये. तेजसनं थोडस मिसफील्ड केली, याचा फायदा मात्र निश्चितच मिळेल. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकदा होतं या चेंडूवरती निश्चितच मिळेल एक षटकार. आपण पाहिला राकेश भोईरच्या बॅटमधून एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 वर. सागर कोळंब्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या दरम्यान बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या चेंडूंवरती आपण चौकार षटकार पाहतोय त्या चेंडूंचा पुरवठा ज्यांनी केला ते योगेशजी गोलप. या स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याची संपूर्ण व्यवस्था, जलपाण्याची व्यवस्था योगेशजी जाधव साहेबांकडून, असे बरेचसं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय. यावेळी चेंडू मात्र खालीच राहिला. अक्षय भोईर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू खालीच राहिला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता करतोय गोलंदाज शुभम बेलोसे. या गोलंदाजाची शैली आपण पाहिली, हाय आम ॲक्शन आहे. चेंडू पडल्यानंतर अधिकतम मला असं वाटतं उसळ घेतो, कधी कधी हा चेंडू खाली राहतो मग फलंदाजाला त्रस्त होतो. यावेळी अखू टप्प्याचा हा चेंडू पुल करायचा होता, तेजस मात्र झेल सोडतोय. अतिशय लेझी क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. अक्षय भोईरचा झेल मात्र सुटतोय. 10 धावा धावपळकावरती येतील परंतु खूप मोठा धक्का बसतो तो सर्वच त्याच्या खेळाडूंना. 10 धावा धावफळकावरती आहेत, जीवदान मात्र मिळतंय ते अक्षय भोईरला. संघ मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत या मंचावरती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 12 संघ मालक या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र पुढे चालली. यावेळी सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शुभम बेलोसेसाठी. वेगवान गोलंदाजी, टप्पा अचूक आहे, अचूक गती देखील साधतोय आणि त्याचबरोबर लेंथ या गोलंदाजाची अतिशय अप्रतिम आहे. दिशा देखील तितकीच तिखट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या अंती धावफळक आहे ते मात्र बिनबाद 10.
दुसरं षटक मात्र फेकण्यासाठी तयार झालाय तो महेश शेळके सलपेगावचा हा खेळाडू. अक्षय भोईर मात्र स्ट्रायकर एंडला असेल, जीवदान देखील मिळालंय अक्षय भोईरला. नॉ स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल तमनाचे दोन्हीही खेळाडू, एकीकडे अक्षय तर दुसरीकडे राकेश भोईर. यावेळी हलक्या हाताने खेळायचा होता, चेंडून अनपेक्षित वळण घेतलं. एकेरी धाव तर या चेंडूवरती निश्चितच मिळेल, एकेरी धावसंख्येने धावफळक मात्र जाऊन पोहोचतंय ते 11 वर. सावध आणि संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये धावसंख्या चेसडाऊन देखील झाल्या, परंतु तिसरं षटक जे फेकण्यात आलं गोलंदाजाकडून त्याच्या शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला तो व्हायटल षटकार होता, अतिशय महत्त्वाचा षटकार होता. जर का तो षटकार आला नसता, चौकार आला नसता, तर मात्र एक वेगळं चित्र आपण पाहिलं असतं. यावेळी आडव्या बॅटने खेळतोय, स्वीप शॉट पाहायला मिळाला. अक्षरशः गुडघे टेकून फटकेबाजी करतोय, परंतु टायमिंग मात्र जुळत नाहीये. जे एक्झिक्युशन व्हायला पाहिजे शॉटचं ते मात्र जमत नाहीये. एकरीच धाव मात्र मिळते, एकरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 12 वर. अंचिलेबन संघ 3 सामने हा संघ जिंकलाय, अगदी टॉप 2 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा हा लीगमधील संघ राहिलाय. अगदी आपण पाहतोय की JD रायडर्स हा संघ सामना अगोदरचा हरला असला तरी सुद्धा या स्पर्धेतील टॉपचा संघ होता तो JD रायडर्स. यावेळी अक्षय भोईर प्रयत्न करतोय आडव्या बॅटने खेळण्याचे, परंतु गोलंदाज महेश शेळके हुशार आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगत आहोत, धीम्या गतीने चेंडू मात्र फेकले जात आहेत. बॅटचा मुखडा क्लोज करून फलंदाजी करायचे, ऑन साईडच्या दिशेने फटकेबाजी करायची अक्षय भोईरला, परंतु गोलंदाज हुशार आहे. कधी कधी चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेणारे फेकतोय, कधी कधी आतमधल्या दिशेने वळण घेणारे चेंडू फेकतोय, तर कधी कधी धीम्या गतीचे चेंडू देखील फेकताना दिसतोय तो महेश. फुलटोस यावेळी क्लिअर केलाय, लॉंग ऑन सीमा रक्षक मात्र चुकी करतोय. सीमा लगत हा चेंडू आहे, दुसरा धावायचा प्रयत्न. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव होता होता मात्र निश्चितच तिसरी धाव सुद्धा होते. 3 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत. हा मोमेंटम आहे मित्रांनो, हा मोमेंटम जो अगदी आपण पाहतोय महेश शेळकेनं आपल्या गोलंदाजीनं आपल्या संघासाठी खेचून आणला होता, तो मात्र या तिहेरी धावसंख्येनं थोडासा शिफ्ट होतोय तो स्वरूप 11 संघासाठी. धावफळक येते मात्र 15, थोडासा दबाव. इथे कोणालाही पराभूत व्हायचं नाहीये, प्रत्येकाला हा करंडक आपल्या संघ मालकासाठी मात्र घरी घेऊन जायचे. हे VKPL ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायचे हाच एक हेतू मनामध्ये घेऊन मात्र प्रत्येक खेळाडू आपली कामगिरी करताना दिसतो. यावेळी स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं चेंडूनं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता, धावफळक मात्र स्थिरावलं गेले 15 या धावसंख्येवरती. दोन्ही अंपायर्स आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी. यावेळी फुलटोस गॅप शोधले राकेश भोईरनं, वन बाउन्स सीमारेषा पार, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 19 वर. आमच्या स्वरूप 11 या संघाचा नाद नाही, आमच्या स्वरूप 11 या संघाचा नाद नाही, आमच्या स्वरूप 11 या संघाचा नाद नाही. थँक्यू डीजे रॉनी, तुम्हाला मी थांबवतोय. या दरम्यान टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे विद्यमान सदस्य सागरजी कोळंबे या ठिकाणी उपस्थित झालेत. कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक जी चांदईच्या मैदानावरती स्पर्धा भरवण्यात येते त्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं असतं. मी विनंती करेल टिंकू लोभी यांना की आपल्या शुभ हस्ते VKPLचं सन्मानचिन्ह, या VKPLच्या सन्मानचिन्हानं मात्र त्यांना सन्मानित करण्यात यावं. VKPL 2018 पर्व पहिलेमध्ये सन्माननीय सागरजी कोळंबे साहेबांचा सन्मान मात्र होतोय. धन्यवाद सागर. सुपर 6 मधील दुसरी लढत आपल्या समोर आहे, अंश 11 विरुद्ध स्वरूप 11 या दोन संघादरम्यानची ही लढत आहे. एकीकडे सुधीर जिलोबे साहेबांचा संघ अंश 11, तर दुसरीकडे स्वरूप 11 रवींद्रजी भोईर साहेबांचा हा संघ. 2 षटकं समाप्त झालीत, दोन्ही षटकांचा आपण विचार केला तर कधी कधी निर्धाव चेंडू जात आहेत तर कधी कधी मोठे फटके देखील येत आहेत. क्रिकेटची अनिश्चितता भरून असलेला हा सामना आपण पाहतोय. खरं तर दर्जेदार क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आजचा 3रा दिवस आहे,
कुठेही मॅच रोडावलेल्या पाहिलं नाही. प्रत्येक मॅच थरार क्रिकेटचा पाहायला मिळाला. यावेळी चेंडू मिडविकेटच्या दिशेने मारायचा होता, जयवंत चेंडू खाली येतोय. अक्षय भोईरला मात्र परतावं लागेल. वाटच पाहत होता की काय, कारण पवेलियन मधून झेल पकडण्याच्या अगोदरच मात्र ज्ञानेश्वरनं पवेलियन सोडलं होतं, कारण धावा आता खूप कमी झाल्यात. अक्षय भोईर मात्र परततोय, पहिला विकेट मात्र मिळतोय तो अंश इलेव्हन संघाला. थँक यू डीजे. यावेळी मात्र फलंदाज बाद झाला अक्षय भोईर. उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत. फटका खेळायचा होता तो मात्र मिडविकेटच्या दिशेनं, एलिव्हेशन मात्र मिळालं नाही. बॉटम एज घेतले चेंडूची लॉंगनच्या दिशेनं. शुभम मात्र चेंडू खाली येतो. एकेरी धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. एकेरी धावसंख्येने धावफळक मात्र पुढे जाऊन पोहोचले ते 20 वरती. अंश इलेव्हन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, कारण त्याने पाहिलं की खेळपट्टीवरती पहिल्यांदा धावा करताना डोक्यामध्ये वारंवार विचार असतात की किती टार्गेट सेट करायचा, आणि हा टार्गेट सेट न करता आल्यानंतर मात्र द्वितीय सत्रामध्ये आणखी दडपड वाढतं. या गोष्टीचा विचार करून मुद्दामहून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं ते अंश इलेव्हन संघानं. यावेळी नशिबाची साथ, निश्चितच हा षटकार आला असता, परंतु राकेश भोईर ताळमेळ चुकलं आणि फलंदाज यावेळी मात्र बाद झाला तो राकेश भोईर. अगोदर नशिबाची साथ मिळाली नाही आणि पुन्हा एकदा नशिबाचे वारे फिरले ते अंश इलेव्हन संघाच्या बाजूनं. राकेश भोईरची देखील विकेट जाते. थँक्यू डी जे. धावफळकावरती धावा येते मात्र 21. गोलंदाजी करतोय महेश हिलम हा गोलंदाज. आत्तापर्यंत 3 चेंडू फेकलेत, धावा दिल्यात त्या 2. महेशचा हा चेंडू सुरेख फटका, परंतु मिडविकेटमध्ये जयवंत संपूर्णपणे झोकून देतो आपल्या संघासाठी. दर्जेदार क्षेत्ररक्षण, संपूर्णपणे प्रतिष्ठापणाला लागले. विकेपीएलचं हे करंडक, अगदी झळाळतं हे करंडक, आम्हाला मात्र घरी घेऊन जायचंय. याच हेतून प्रत्येक जण मैदानावरती धडपड करताना दिसतोय, मेहनत करतोय, संघर्ष करतोय. एकूण धावसंख्या ती मात्र 22. ज्ञानेश्वर कदमचा हा फटका, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क मात्र होत नाहीये. पदलालित्य अजिबात नाहीये, दडपण आता पाहायला मिळत आहे. एकूण धावसंख्या ती मात्र 22. चौकार षटकारानं क्रिकेट बांधलं जात नाही, कधी कधी सिंगल्स आणि डबल्स वरती सुद्धा निर्भर राहावं लागतं हे दाखवून दिलं होतं याच अंश इलेव्हन संघाच्या चैतन्यानं, जो सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. एकूण धावसंख्या 22. गोलंदाजी करतोय महेश इलम. यावेळी शफळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टिकच्या बाहेर पडलेला हा चेंडू लेगस्टिकला सोडून मात्र जातोय. वाईड अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. या धावेची खूप गरज आहे. सध्या तरी स्वरूप इलेव्हन संघाला धावा कुठूनही येऊ दे, वाईडच्या स्वरूपात येऊ दे, अंगाला खांद्याला कुठेही लागून येऊ दे, बॅटमधून येऊ दे, डोक्याला लागून येऊ दे, परंतु धावा सध्या येऊ दे, कारण धावसंख्या जी आहे सध्या स्कोअर कार्डवरती त्यामध्ये फाईट करणं गोलंदाजांसाठी मी तर म्हणेल की थोडं मुश्किल असेल. यावेळी ज्ञानेश्वर पुनश शफलून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा, स्वैर मारा. अतिरिक्त धाव, पुनश अतिरिक्त धाव. गेले काही दिवस सातत्यानं सांगतोय की एक सुजाण नागरिक म्हणून कचरापेटीत कचरा टाका आणि गोलंदाजांनी एक लक्षात ठेवावं, सुजाण गोलंदाज म्हणून, की चेंडू यष्ट्यांवरतीच टाकावा, की जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त चेंडू फेकण्याची वेळ येणार नाही. इथे अतिरिक्त चेंडू फेकले जात आहेत. जो दबाव प्रस्थापित झाला होता तो दबाव मात्र आता थोडासा बाजूला जातोय, कारण धावसंख्या ती मात्र 24. यावेळी ज्ञानेश्वर, परंतु बॉटम एज घेतली. चेंडू जातोय पुनश जेवणच्या हातामध्ये. मिडविकेट झोनमध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात आहे.
षटक क्रमांक 3 मात्र समाप्त, 3 षटकांच्या समाप्तीनंतर अडचणीत सापडलाय तो मात्र स्वरूप 11 हा संघ. अंश 11 संघाच्या विरोधात एकूण धावसंख्या 25, परंतु या षटकामध्ये जर का 10-15 धावा आल्या तर पुन्हा एकदा मुसंडी मारेल तो स्वरूप 11 संघ. स्वरूप 11 संघ हावे होईल की मात्र अंश 11 आपल्या गोलंदाजीचा वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करेल हे नक्कीच आपल्या समोर येईल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर रॉनीकडे. स्वरूप 11 या संघाचं नाद नाही, आमच्या स्वरूप 11 या संघाचं नाद नाही. थँक्यू, थँक्यू डीजे मास्टर. मी विनंती करेल पुढील होणारा सामना, जो पहिला सामना जो संघ हरला, जेडी रायडर्स विरुद्ध भैरवनाथ 11, जेडी रायडर्स विरुद्ध भैरवनाथ 11. जेडी रायडर्स विरुद्ध भैरवनाथ 11 पुढील होणारा सामना असेल. जयवंतचा हा चेंडू, टायमिंग मात्र जुळला नाही. शुभम चेंडू खाली येतोय, ज्ञानेश्वर कदमला देखील परतावा लागणार. मोठी विकेट मात्र पुनश्च शेवटच्या षटकामध्ये मात्र मिळते ती अंश 11 संघाला. थँक्यू डीजे रॉनी. निश्चितच दीपक पाटील सर आमच्या समोर जोडले गेलेत. दीपक सर, हा एक विचार खूप चांगला आहे की संघ मालक बहुतांश ठिकाणी प्रीमियर लीगची स्पर्धा असल्यानंतर खूप सारं दडपण असतं, कारण प्रत्येक जणांना जिंकायचंच असतं अशी संघ मालकांची भावना असते. परंतु या 12 संघ मालकांचं मी विशेष करून कौतुक करेल की या विभागातील खेळाडूंना संधी मिळावी, कुठेही मॅच थांबली नाही तर बहुतांशी प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये मॅच थांबतात. आमचा रनरेट किती आहे, त्यांचा रनरेट किती आहे, मग तो किती खाली. आम्ही एवढ्या फरकाने जिंकलो म्हणजे आम्ही वरती जायला पाहिजे, आम्ही एवढ्या फरकाने जिंकल्यानंतर ते खाली राहिले पाहिजेत, आम्ही वरती. या बऱ्याचशा शंका कुशंका आपल्याला पाहायला मिळतात, परंतु संघ मालक सातत्यानं पुढे येऊन हे सगळं क्लिष्ट सोडवताना दिसत आहेत. हा देखील चांगला चेंडू, पंचांकडे अपील, बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षक चैतन्याच्या हातात मात्र चेंडू जातोय. आज चैतन्य मात्र झळाळतोय. आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा झटका. थँक्यू, थँक्यू डीजे. नाळ या चित्रपटातील हे सुमधुर संगीत सध्या खूपच गाजतोय. नागराज पोपटराव मंजुळे यांची एक आणखी एक निर्मिती, अप्रतिम निर्मिती आपण पाहिली. गती परिवर्तन परंतु हिट विकेट, विकेट हॅट्रिक. जोरदार टाळणी, स्वागत करा या गोलंदाज जयवंत. या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक मात्र येते जयवंत धुळेसाठी. निसटला हा फलंदाज, थोडासा जखमी आहे. मी विनंती करेल इतर खेळाडूंना की मात्र आपण घेऊन यायचं या क्रीडांगणाच्या बाहेर मात्र घेऊन यायचं. सलग 3 विकेट, विकेट हॅट्रिक मात्र घेतले ते गोलंदाज जयवंत धुळेनं. Yeah.
डीजे विकेट हॅट्रिक मात्र संपादित करतोय जयवंत धुळे हा गोलंदाज. तीन मॅच मध्ये लीगच्या तीन स्टेजच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने अजिबात गोलंदाजी केली नाही. या दरम्यान टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लदगे आणि त्यांच्या सहाय्याने श्री गणेश तलपे वडवली संघाचा एक आधारस्तंभ अनुभवी खेळाडू भाऊ लदगे यांचं देखील आगमन होतं. त्यांचाही सहर्ष स्वागत. यावेळी सफळून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. बघूया चौथा चेंडू देखील निर्धाव जाईल का. जयवंत धुळेचा चौथा देखील चेंडू निर्धाव जातोय. या दरम्यान ज्ञानेश्वरजी लदगे आणि भाऊ लदगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. धावसंख्या मात्र आता संपूर्णपणे थांबले. एकूण धावसंख्या ती मात्र 25 ही धावसंख्या धावफळकावरती आहे. परंतु या फलंदाजांनी ओळखायला हवं, ही धावसंख्या जरी जाऊन 30 गेली तरीसुद्धा त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी, कारण अगोदरच्या ग्रुप स्टेजच्या मॅचमध्ये दोन मॅचमध्ये अक्षय भोईरनं पहिल्या मॅचमध्ये 2 3 धावा देत 5 घेतल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये ज्ञानेश्वर कदम देखील मॅन ऑफ द मॅच राहिला होता, त्यानं देखील 2 विकेट घेत आपल्या संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली होती. म्हणजे त्यांच्याकडे गोलंदाज आहेत या गोष्टीचा विचार करून रणनीती बांधून मात्र या उर्वरित चेंडूंमध्ये कमीत जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा. परंतु तितकाच हुशार आहे सुधीर जी लोबी साहेबांचा हा अंच 11 संघाचा कर्णधार. अजिबात मात्र कोणतीही संधी देत नाहीये, स्वतः जयवंत गोलंदाजी करतोय, शेवटचा षटक घेऊन आलाय, आत्तापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. सफळून खेळण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार मिळेल का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा नशिबाचा चौकार. स्वरूप 11 संघासाठी चुकी झाली, चुकीला माफी नाही. कार्पेटच्या साह्यानं हा नशिबाचा चौकार. थँक्यू थँक्यू डी जे. चैतन्यनं आत्तापर्यंत कोणत्याच मॅचमध्ये चुकी केली नव्हती, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटला. सुधीर धुळेच्या बॅटमधून चौकार पाहिला. एकूण धावसंख्या झाली 29. आणखी एक मोठा फटका येणार का पुन्हा एकदा जयवंत आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन शेवटच्या चेंडूमध्ये दाखवणार का. यावेळी चेंडू घडायचा होता, चेंडूनं उसळी देखील घेतली. निश्चितच धावेचा प्रयत्न होतोय, परंतु आपला राग मात्र थांबवू शकला नाही तो गोलंदाज जयवंत धुळे. रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद करतोय. 4 संपली, 4 समाप्तीनंतर धावफळक मात्र जाऊन पोहोचले ते 29 जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती मात्र 30 धावसंख्येची 30 ती मात्र अंच 11 संघाला. परंतु पुढील होणारा सामना असेल JD रायडर्स विरुद्ध भैरवनाथ 11 हा संघ. मी विनंती करेल दोन्ही कर्णधारांना की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी मात्र यायचंय. रोशनजी पेरणेकर साहेबांचा भैरवनाथ 11 हा संघ आणि JD रायडर संघ. आमच्या स्वरूप 11 या संघाचा नाद नाही. हॅलो, मी विनंती करतोय चला लवकर भैरवनाथ 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. JD रायडर संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. या दरम्यान टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी लदगे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल कैलाजी गारे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा.
सन्मानित करण्यात येत आहे ते ज्ञानेश्वरजी लदगे यांना, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष, त्यांच्या समवेत आहेत श्री गणेश तलपे वडवली संघाचे आधारस्तंभ भाऊ लदगे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. कैलाजी घारे यांना, भाऊ लदगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मी विनंती करेल सिद्धी इलेवन स्टार संघाचे संघ मालक मनीषजी शेळके यांना की आपण पुढील सामन्याचा नाणेफेकेचा कौल करावा. या दरम्यान टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे विद्यमान सदस्य दशरथ देशमुख यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करेल. नाणेफेकेचा मात्र कौल होतोय, मनीषजी शेळके दादांच्या वतीनं हा नाणेफेकेचा कौल मात्र करण्यात येईल. सत्राला, द्वितीय सत्राला मात्र प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज, हाय फाय कंप्लीट करणारा गोलंदाज दोन षटकांच्या स्पेलमध्ये, परंतु तो स्पेल आठवावा लागेल. या विपरीत आपण पाहतोय टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये ते 30 धाव संख्येचं. गोलंदाज तयार, अक्षय बोल टू जयंत. यावेळी सुंदर चेंडू गलीच्या दिशेने टोळावून काढलाय, गतीचा उपयोग केला अक्षय बोईरच्या, चांगलं क्षेत्ररक्षण. दुहेरी धाव मात्र या धावफळकावरती येईल. या दुहेरी धावसंख्येने धावफळक मात्र पुढे जात आहे. धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो 2. यावेळी चेंडू हवेत आहे, अक्षय भोईर या विकेटच्या शोधात होता आणि ती विकेट मात्र मिळते. व्हायटल विकेट आहे, महत्वाची विकेट आहे. बॅटची कडा घेतली, फलंदाज यावेळी मात्र बाद होतोय जयवंत धुळे. हॅलो, थँक्यू. या दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी नरेंद्रजी गोमारे, एक सुंदर स्पर्धा रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली होती. ते नरेंद्रजी गोमारे श्री इलेवन या नावाने जर का संघ खेळत असेल तर तो त्यांचा संघ असतो नेहमी, आणि त्याचबरोबर अंश इलेवन संघाचे संघ मालक सुधीरजी लोबी यांना देखील विनंती करेल की आपण मंचावरती यायचं. सागर ठाकरे यांना देखील मी विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चैतन्य आता मैदानावरती गेलाय. चैतन्याचा हा फटका, सुरेख फटकेबाजी, दर्जेदार फटका, गली आणि पॉइंटच्या मधून गेलेला हा चेंडू. चेंडू मात्र निश्चितच अडवला जातोय. आपल्याच खेळाडूंवरती मात्र विश्वास ठेवा, निश्चितच आपल्याच खेळाडूंवरती मात्र विश्वास ठेवा. स्वतः कॉल करतोय 2 धावा निश्चितच, परंतु चैतन्याचा संयम पुन्हा एकदा कामी येतोय. 30 धाव संख्या चेस करायचे आहेत, अशा वेळी चैतन्याची मात्र बढती झाले. चैतन्याला मात्र वरती ढकलण्यात आले. तमनाथ संघाचा गोलंदाज विरुद्ध तमनाथ संघाचा फलंदाज अशी मात्र मैदानावरती लढत आहे. धावफळक आहे ते मात्र 4. यावेळी अक्षय भोईरचा हा चेंडू उसळी घेतोय. चेंडू पडल्यानंतर निर्धाव चेंडूची मात्र सांगता, अशा निर्धाव चेंडूची गरज आहे ती स्वरूप इलेवन संघाला, आणि एकेरी दुहेरी धावसंख्येची गरज आहे ती मात्र अंश इलेवन संघाला. सुपर सिक्स मधील या लढती दशरथजी देशमुख यांचं देखील आगमन झालंय. नरेंद्रजी गोमारे, सागरजी ठाकरे, अंश इलेवन संघाचे पुरस्कर्ते सुधीरजी लोबी. यावेळी हा चेंडू यस्ट्यांवरून थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र जातोय. पंचांचा इशारा तो हा स्वैर मारा, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. या अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील अक्षय भोईरला, कारण टार्गेट येते फक्त 30 धाव संख्येचं. हे टार्गेट जर का तुम्हाला डिफेंड करायचं असेल तर मात्र इंटरवल्समध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील, तुम्हाला फलंदाजाला प्रेशराईज करावं लागेल धाव संख्या घेण्यासाठी. अतिशय त्याचे सहकारी साथीदार क्षेत्ररक्षकांनी देखील गोलंदाजांना सहकार्य करावं लागेल, तरच या धावा डिफेंड मात्र होतील.
आडवा बॅटने खेळायचा होता. यावेळी चांगला ताळमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या सिंगल कुठेतरी वाचवायला हव्यात, परंतु सिंगल अडवल्या जात नाहीये. एकेरी धाव मात्र या चेंडूवरती मिळते. एकेरी धावसंख्येने धावफळक मात्र जाऊन पोहोचेल ते 5-6 या धावसंख्येवरती. मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 6 धावा मात्र धावफळकावरती आहे. शेवटचा चेंडू तो अक्षय भोईरचा. यावेळी आडवा बॅटने खेळला जातोय. शॉर्ट मिड शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवला देखील जातोय, परंतु या धावा वाचवणं खूप गरजेचं आहे. मी म्हटलं की भजनामध्ये गायकाला नेहमी वादकाची साथ हवी आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाला नेहमी क्षेत्ररक्षकांची साथ हवी, तरच मात्र ताळमेळ जुळतं. इथे क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये. तुम्हाला 30 धावसंख्या जर का डिफेंड करायचे तर मात्र अशा चिकी सिंगल तुम्हाला रोखावे लागतील. 30-yard सर्कलमध्ये कर्णधारांनी मला का तिथे पोझिशनवरती ठेवलं हे विचार लक्षात घेऊन मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर का तुम्ही क्षेत्ररक्षणामधलं आक्रमण सिद्ध करून दाखवणार नाही, तोपर्यंत मात्र फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त होणार नाही. आणि फलंदाज जर का शांतमयरित्या खेळपट्टीवरती टिकून राहिले तर मात्र स्वरूप इलेव्हन संघ या मॅचमध्ये मात्र थोडासा पराभवाच्या छायेत जाईल. 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती अजूनही 23 धावसंख्येचे. सामना अजूनही संपलेला नाहीये, परंतु हा सामना खेचेल का स्वरूप इलेव्हन संघ की या विपरीत अंश इलेव्हन संघ पहिली मॅच देखील जिंकला होता आजच्या सकाळच्या सत्रातील. ही मॅच देखील जिंकेल का, कोण पराभूत होईल, कोण जिंकेल ही मॅच, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो पुढील त्या 3 षटकांसाठी ते दीपकजी पाटील सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद समीरजी सोमणे. तर धावा चेस करतात या ठिकाणी. धावांचा पाठलाग होताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या. एक फलंदाज सुद्धा बाद झाला होता त्यावेळेस सलामीवीर जयवंत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट करताना फलंदाज हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक टप्पा पडल्यानंतर चौकार. या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजत हिर. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर आईलाईल. या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर आईलाई. नक्कीच दिवाळी जशी जशी होते तेव्हा तेव्हा मात्र पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळलं जातं. राईट अमोर तो विकेट मारा करेल सुधीर ढोले. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेटला चेंडू जरूर जातोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतोय आणि या सिंगलवर समाधान सुद्धा मानावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर मात्र सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. 30 धावा करायच्या आहेत. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये मागचा सामना आपण पाहिला होता. सहजरीतीनं जयमल्लार संघानं त्या धावा चेस केल्या होत्या. आणि इथे 4 षटकांच्या या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कमी धावा पाहायला मिळतात, कारण मागच्या सामन्यामध्ये 36 धावा सहजरीतीनं चेस झाल्या होत्या. मैदान चांगलं आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि अशा रीतीने एक क्लासिकल शॉट पाहायला मिळतोय. डी पॉइंट क्षेत्राबाहेर एक टप्पा पडून पुन्हा एकदा चौकार. अंश इलेव्हन संघ करतोय फलंदाजी. गोलंदाज सुधीर ढोले. यावेळेस हा चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच मौनेश महाडिक सर आम्हाला दर्शवतात. यावेळेस व्हाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येत भर पडली जाते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरकलंय ते तब्बल 17 या आकड्यावर. 30 धावांची गरज असताना यावेळेस मात्र 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय तो अंश इलेव्हन संघ. स्वरूप इलेव्हन संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल, परंतु तशी मेहनत यावेळेस मात्र घेतोय आणि अगदी स्क्वेअर लेग
रिजन मध्ये डीप मध्ये एक अतिशय चांगला झेल सीमारेषेलगत टिपला जातो आहे आणि अजून एक फलंदाज यावेळेस मात्र अंश इलेव्हन संघाचा सलामीवीर चैतन्य सहा धावा काढून तंबू मध्ये दाखल. आता रंगात रंगात आली ही मॅच त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. तर सुधीर ढोलेला मिळतं यश, दोन चौकार जरूर पाहायला मिळाले. तुलनेनं पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं ते अर्थातच अक्षय भुईर या गोलंदाजांना, कारण त्याच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या होत्या आणि हे षटक टाकतोय तो सुधीर ढोले. आतापर्यंत आपण विचार केला तर 9 धावा खर्च जरूर झाल्यात आतापर्यंत आणि या धावसंख्या पाहतोय आपण ती अर्थातच 17 धावा, 10 धावा या षटकांपर्यंत आत्तापर्यंत आल्यात. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कवरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथं मैदानामध्ये काय घडलं जात आहे, इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट संधी साधली जाते आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात एक दुर्दैवी रीत्या मी म्हणेन अजून एक मोहरा गमवलाय तो अंश इलेव्हन संघानं. तर घरच्या मैदानावर खेळतोय ज्ञानेश्वर कदम तमनाथ संघाचा हा खेळाडू, परंतु अतिशय चांगल्या रीतीनं मुक्ती संघाचा खेळाडू माफ करा परंतु अतिशय चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी संधी साधली आणि फलंदाजाला बाद केलं. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं बाद होईल परंतु त्या ठिकाणी परतावा सुद्धा लागतंय त्या अर्थातच कल्पेशला एकही चेंडू न खेळता मात्र माघारी यावं लागले. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय महेश शेळके. महेश शेळके यावेळेस मैदानामध्ये गोलंदाजी आता मात्र सूर गवसलाय. कोलवा टप्प्याचा हा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून दाखवलंय ते अर्थातच सुधीर ढोले या गोलंदाजानं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर, म्हणजे येणारी 2 षटकं आणि गरज असेल ती 13 धावांची. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण वळूया डीजे मास्टरकडे. हॅलो, थँक्यू डी जे रॉनी. मी विनंती करेल या मंचावरती श्री इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते, त्याचबरोबरीनं गतवर्षी एक सुंदर स्पर्धा रजनी स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली, ते नरेंद्रजी गोमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल रवींद्रजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. एकूण धावसंख्या झाले 17, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. यावेळी मात्र सन्मानित करण्यात येते नरेंद्रजी गुमारे यांना. त्याचबरोबरीनं या मंचावरती सागर ठाकरे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. मणीष शेळके यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सन्मानित करण्यात येत आहे ते सागरजी ठाकरे यांना. धन्यवाद. ओव्हर टू दीपक पाटील सर. तर 2 षटकांमध्ये
13 धावांची आवश्यकता पाहायचं. इथून मात्र हे तिसरं षटक निर्णायक असेल. गोलंदाज राकेश, राकेशचा पहिला चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ दोनही फलंदाजांकडे दुहेरी धाव पूर्ण करण्याचा. या दोन धावांच्या मदतीनं धाव फलक पुढे जात आहे. ते जाऊन विसावले 19 या आकड्यावर. येणारे 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे एक धाव असा सामना आपण पाहिला होता मागचाही. आणि त्या ठिकाणी धावांचा चेस झाला होता. परंतु राकेश भोईरला काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा सहज रीतीनं कव्हर ड्राईव्हचा अगदी सहज गतीनं खेळला जाणारा एक लाजवाब फटका. चेंडू सी मारेशेच्या पलीकडे दणदणी चौकार. महेश शेळकेच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. सालफे संघाचा हा खेळाडू यावेळेस फलंदाजी करतोय. पुढे सरकला होता पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी जरूर करतोय. आणि या ठिकाणी मात्र वाव मिळाला फलंदाजांना अजून एक धाव कम्प्लीट करण्याचा. या दुहेरी धावांचं योगदान मिळतंय. सामना हळूहळू नो बॉल वन शॉट. तर इथे मात्र थोडी गडबड झाली जरूर. या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या ठिकाणी चांगली झाली नाही. आणि या क्षेत्ररक्षकानं चूक करून सुद्धा या ठिकाणी एकच धाव. परंतु यावेळेस मात्र अप्परकट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये या ठिकाणी गॅप शोधली जाते. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अंश इलेव्हन संघ सहज रीतीनं हा धावांचा चेस करण्यासाठी तयार झालाय. 28 धावा स्कोरबोर्डवर नोंदवल्या गेल्यानंतर आता मात्र यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. आणि दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या. आणि या दोन धावांच्या मदतीनं अंश इलेव्हन संघानं मात्र या ठिकाणी हा सामना जिंकलाय. पाहायला गेलं तर जय मल्हार संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन. अंश इलेव्हन संघानं मात्र हा सामना जिंकलाय. इथे मात्र स्वरूप इलेव्हन संघाला